नमस्कार। लोकसभा 2019 याची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तर आपले अधिकारी कर्मचारी बांधवांना इलेक्शनच्या नेमणुकांचे पत्रही काही ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। तर निवडणुकीसाठी नेमणूक केल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या कृती करायच्यात, सिलिंग कसं करायचं, काय करायचं, हे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपली निवडणुकीसाठी नेमणूक लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 याच्या कलम 28 व 28 अच्या तरतुदीखाली आपली नेमणूक केलेली आहे। निवडणूक निर्णय घोषित करण्यात आल्याच्या दिनांकापर्यंत तुम्ही निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर आहात। कर्तव्यात कसूर केल्यास याच अधिनियमाच्या कलम 134 नुसार कारवाई होऊ शकते। ही कारवाई दखलपात्र गुन्हा सदरात मोडते। या कालावधी दरम्यान तुम्ही निवडणूक आयोग यांचे नियंत्रण, देखरेख व शिस्त यांच्या अधीन आहात। मतदान केंद्रामध्ये कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे तुम्हाला संपूर्ण कायदेशीर अधिकार आहेत। तर निर्भय व निपक्षपाती मतदान होईल यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाची जबाबदारी बजावायची आहे। तुमच्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी तुमच्यावर आहे। त्यानंतर 2019 निवडणुकीतील महत्वाचे बदल आपण या ठिकाणी पाहूया। मत पडताळणी करण्याकरता व्हीव्हीपॅटची सुविधा आहे। अभिरूप मतदानासाठी मॉक पोल किमान 50 मतांची मर्यादा या निवडणुकीमध्ये घालून देण्यात आलेली आहे। मतदानाकरिता नवीन नियम 3 EVM यंत्राचा वापर। व्हीव्हीपॅट प्रिंटिंगमध्ये चूक आढळल्यास तक्रारीकरिता नमुना 24 भरण्याची सुविधा या ठिकाणी आहे। त्यानंतर आपल्याला हे जे EVM मशीन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, हे VVPAT आहे, कंट्रोल युनिट बॅलेट युनिट। तर आपण पुढे जाऊया। मतदानाचे संपूर्ण कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे EVM द्वारे होणार असल्यामुळे या मतदान यंत्राची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे नक्कीच आवश्यक आहे। मतदान यंत्राचे भाग आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहेत, तर या ठिकाणी आपण पाहूया कंट्रोल युनिट, VVPAT, बॅलेट युनिट। तर या ठिकाणी VVPAT या वर्षीचा नवीन जो पार्ट आहे आपल्यासाठी तो आहे VVPAT। तर VVPAT यंत्राची ही पेटी आहे। त्यानंतर VVPAT यंत्राच्या समोरील जो डिस्प्ले आहे, डिस्प्ले पॅनल, तो या ठिकाणी आपण पाहतो। या ठिकाणी आपल्याला मतदानाची चिठ्ठी 7 सेकंदापर्यंत राहणार आहे। VVPAT डावीकडील बाजू या ठिकाणी दिलेली आहे। पेपर रोल लावण्याची जागा, पेपर रोल स्लिप जमा होणारी जागा, पेपर रोल आपल्याला लावून दिलेला असणार आहे, त्यामुळे त्याचा आपण जास्त अतिरिक्त ताण घेण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी VVPAT चे आतमध्ये पेपर रोल कसा लावायचा आहे या ठिकाणी दिलेलं आहे। पेपर रोल रोलिंग स्क्रू डिस्प्ले युनिट आपल्याला अंतर्गत रचना त्याची माहिती असणं आवश्यक आहे। VVPAT ची जोडणी या ठिकाणी दिलेली आहे कशी करायची। स्पेशल टॅग आपण कंट्रोल युनिट जे आहे त्याच्यासाठी आपण स्पेशल टॅग वापरतो, त्याचा पुढचा भाग या ठिकाणी दिला आहे, पाठीमागचा भाग या ठिकाणी दिलेला आहे। तर पट्टी मोहर हे सेल 23.5 इंच लांब व 1 इंच रुंद अशी असते व ते नियंत्रण विभागाभोवती गोल फिरवून चिकटवायचे असते। प्रत्येक पट्टी सील व विशिष्ट अनुक्रमांक असतो। पट्टी सीलवर ABCD हे 4 लिंक लावलेले भाग असतात, त्यावर मेणाचा कागद लावलेला असतो। मतदानापूर्वी नियंत्रण विभागाचा रिझल्ट सेक्शन भोवती गुलाबी कागदी मोहरेस जोडून ही पट्टीचं सील आपल्याला या ठिकाणी गुंडाळायचं आहे। तर ABCDच्याच खाली आपण सी घेणार आहोत आणि डी शेवटी आपण मतदान साहित्य ताब्यात घेताना तपासण्या करण्यासाठी मतदान यंत्राची तपासणी करायची। तुम्हाला नेमून दिलेले मतदान केंद्र क्रमांक VVPAT युनिटला लावले तर ॲड्रेस टॅगवरील मतदान केंद्र क्रमांक पण नाव पण तपासून घ्यायचं। कंट्रोल युनिटचा कॅन्डिडेट सेक्शन विभाग मोहरबंद केला आहे हे आपण पाहायचं आहे। कॅन्डिडेट सेक्शन जो आहे तो अगोदरच सिलिंग केलेला असतो। त्यानंतर VVPAT यंत्र योग्यरित्या मोहरबंद केला आहे हे तपासावे। VVPAT यंत्राचा पेपर रोलिंग नॉब
आडवा आहे याची तपासणी करून घ्यायची आहे. मतदान साहित्य जोडपत्र 5 मधील यादी प्रमाणे असल्याची खात्री आपल्याला या ठिकाणी करायची. मार्कर पेन 2, लोकसभा निवडणूक असल्यामुळे मार्कर पेनच्या ऐवजी आपल्याला शाईच्या बाटल्या या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. चिन्हांकित मतदार यादीच्या संबंधित भागाच्या सर्व 3 प्रती परिपूर्ण, प्रत्येक प्रतीसोबत पुरवणी याद्या. मतदार यादीच्या प्रत्येक कार्यप्रतीमधील सर्व पृष्ठांवर 1 पासून अनुक्रमांक घातले आहेत. मतदारांच्या मुद्रित अनुक्रमांकात शाईने किंवा अन्य प्रकारे दुरुस्ती केलेली नाही हे आपण पाहायचं आहे. तुम्हाला देण्यात आलेल्या प्रदत्त मतपत्रिका सदोष तर नाहीत ना, या आपण गोष्टी करायच्या आहेत. आता व्हीव्हीपॅटच्या विषयी डूज आणि डोंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. इन्श्युअर पेपर रोल नॉब इज लॉक्ड पोझिशन बिफोर ट्रान्सपोर्टेशन, तर त्याचा नॉब आहे तो लॉक केलेला आहे का तो आपण पाहायचा आहे. इन पोलिंग स्टेशन अनलॉक द पेपर रोल नॉब व्हर्टिकल पोझिशन, व्हर्टिकल पोझिशन करायची आहे त्याची, आणि तो म्हणजे पेपर रोल फिरण्यास आणि ते प्रिंट होण्यास मदत होणार आहे. पोझिशन बी यू अँड व्ही व्ही पॅट इज होम वोटिंग कंपार्टमेंट पोझिशन सी यू ऑन पीओज टेबल. त्यानंतर कंट्रोल युनिट PO3 टेबलवर असणार आहे आणि बी यू आणि व्ही व्ही पॅट हे वोटिंग कंपार्टमेंटमध्ये असणार आहे. एस्टॅब्लिश राईट कनेक्शन बाय फॉलोइंग द कलर स्कीम, म्हणजे कलरनुसार आपण त्याचे कनेक्शन आपण करायचं आहे. इन्शुअर द कनेक्टर्स आर इन्सर्टेड प्रॉपरली, कनेक्टर त्याचे व्यवस्थित आतमध्ये खोचून ते व्यवस्थित फिट करून घ्यायचे आहेत. स्विच ऑन सी यू द पॉवर ऑन ग्रीन लेड ऑन व्ही व्ही पॅट ग्लोव्ज अँड व्ही व्ही पॅट प्रिंट ऑल 7 स्ट. आपण स्विच ऑन केला कंट्रोल युनिटचा की आपला जो ग्रीन लाईट आपल्याला व्ही व्ही पॅटवर दिसणार आहे आणि त्याच्या 7 प्रिंट चालू केल्यानंतर लगेच त्याच्या प्रिंट होणार आहे. चेक फॉर एनी प्रिंटर एरर मेसेज ऑन सी यू इन्फॉर्मेशन इन्फॉर्म सेक्टरल ऑफिसर इन सच केस. आपल्याला जर काही एरर आला तर तो आपल्याला कंट्रोल युनिटवर प्रेस एरर वगैरे कनेक्ट एरर वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ऑलवेज स्विच ऑफ सी यू बिफोर मेकिंग एनी कनेक्शन ऑर डिस्कनेक्शन इन्क्लुडिंग. तर त्यानंतर आपण डोंट्स म्हणणार आहोत. डोंट्स स्विच ऑन सी यू बिफोर व्ही पॅट पेपर रोल नॉब इज अनलॉक्ड कंडिशन. तर आपण कंट्रोल युनिट अगोदरच चालू करायचं नाही. डोंट अलो डायरेक्ट लाईट ऑर हाय पॉवर इल्युमिनेशन ओवर व्ही व्ही पॅट. व्ही व्ही पॅटवर आपण डायरेक्ट सूर्यकिरण लाईट प्रकाशाचा झोत आपण येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डोंट इन्सर्ट रिमूव्ह केबल विदाउट प्रेसिंग द क्लिप्स ऑन द कनेक्ट. त्याच्या ज्या क्लिप आहेत ते न दाबता आपण ते केबल वगैरे खेचायची नाही किंवा ते दाबायची वगैरे नाही. डोंट स्टार्ट ऑफ सी यू अनलेस ऑल 7 स्लिप्स आर प्रिंटेड अँड कट. तर 7 स्लिप प्रिंट होण्याच्या अगोदर आपण आपलं कंट्रोल युनिट बंद करायचं नाही. डोंट स्टार्ट पोलिंग इन केस ऑफ प्रिंटर एरर मेसेज ऑन सी यू. तर प्रिंटर एरर असताना आपण इलेक्शन स्टार्ट करायचं नाही. डोंट ऑपरेट द पेपर रोल नॉब इन द एंड ऑफ द पोल. आपलं मतदान पूर्ण होईपर्यंत आपण व्ही व्ही पॅटचा जो नॉब आहे त्याला अजिबात हात लावायचा नाही किंवा त्याला त्याच्याशी झटापट आपण काही करायची नाही. व्ही व्ही पॅट हाताळताना घ्यावायची काय सूर्योदय मध्यान्न सूर्यास्ताची वेळी सूर्यकिरण व्ही व्ही पॅट यंत्रावर थेट पडणार नाही याची दक्षता घ्यायची. व्ही व्ही पॅट यंत्रावर बल्ब अथवा ट्यूबलाईट यांचा थेट प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यायची. व्ही व्ही एम व्ही व्ही पॅट यंत्र सुरू केल्यानंतर व्ही व्ही पॅट यंत्रामधून 7 स्लिप स्वयंचलितरित्या व्ही व्ही पॅट बॉक्समध्ये जमा होतील. त्या 7 स्लिप जमा झाल्यानंतरच मतदानाला आपण सुरुवात करायची आहे. ई व्ही एम व्ही व्ही पॅटची वाहतूक करताना बटन ट्रान्सपोर्ट मोडवर ठेवण्यात यावे. व्ही व्ही पॅटची या ठिकाणी मागची बाजू आपल्याला दिसत आहे ते आपण पाहतोय. व्ही व्ही पॅट लॉक पोझिशन ओरिजिनल पेपर रोलिंग लॉक
व्हीपॅट अनलॉक पोझिशन व्हर्टिकल पेपर रोलिंग लॉब या ठिकाणी दिसत आहे. मतदान पथकास देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचा नियंत्रण विभाग कंट्रोल युनिट आहे. कॅन्डिडेट सेक्शन ॲड्रेस टॅग लावून योग्य प्रकारे सीलबंद केलेला नियंत्रण विभाग या ठिकाणी आहे. मतदान पथकाला देण्यात येणार आहेत. हे सील पथकाने उघडू नये. कॅन्डिडेट सेक्शनचं सिलिंग आपण त्याच्याची छेडछाड अजिबात करायची नाही. मतदान केल्याने केंद्रावर गेल्यानंतर करावायचे बाबी बघा. आता नमुना रेखाचित्रानुसार मतदान केंद्राची रचना करायची. मतदाराची मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर तो केंद्रातून बाहेर पडेपर्यंत मतदाराच्या रहदारीचा उपयोग व्यवस्थित सुरू राहील आणि मतदान केंद्राच्या आत कोणत्याही प्रकारे उलट सुलट अडथळा येणार नाही याची खात्री करायची. मतदान युनिट व नियंत्रण युनिट यांना जोडणारे केबल सुमारे 5 मीटर लांबीचे असते. मतदान यंत्र कक्ष यथोचित अंतरावर असेल तसेच मतदान केंद्रात ये जा होत असताना त्यास अडथळा होणार नाही किंवा केबलवर पाय देऊन तुडवली जाऊन बंद पडणार नाही अशा प्रकारे केबल फिरवणे द्यावी. केबल संपूर्ण दिसावी. कपड्याने किंवा टेबलाखाली लपविली जाणार नाही. या ठिकाणी मतदान केंद्राची रचना आपल्याला दिलेली आहे. तर इथून एंट्री आहे. मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 आणि हा मतदान कक्ष आहे आणि समोर केंद्राध्यक्ष बसलेले राहतील. या ठिकाणी मतदान प्रतिनिधी आहेत. आदर्श मतदान कक्ष या ठिकाणी दिलेला आहे. व्हीपॅट आणि बॅलेट युनिट आपल्याला कंपार्टमेंटमध्ये ठेवायचे आहे. मतदान केंद्रावरून गेलेले राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोटो कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह किंवा निवडणुकीशी संबंधित घोषणा लावता कामा नयेत. असे फोटो चिन्ह किंवा घोषणा अगोदरपासूनच जे ते लावले असतील ते सर्व काढून टाकायचे आणि मतदान संपेपर्यंत त्यापैकी काहीही तिथे असणार नाही हे पाहिजे. मतदान केंद्राची इमारत व तिच्या सभोवतीचे 100 मीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र तुमच्या नियंत्रणाखाली आहे. मतदान केंद्राच्या बाह्यसीमेपासून 100 मीटर अंतरावर नियंत्रण रेषा आखायची. मतदान केंद्राच्या बाह्यसीमेपासून 200 मीटर अंतरापलीकडे निवडणुकीचा मंडप लावण्यास त्यांना परवानगी आहे. मतदान केंद्राने नियंत्रित क्षेत्र यामधील सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी तुमच्या नियंत्रणाखाली पोलिसांचेर आहे. आयोगाच्या सूचनानुसार पोलीस दल मतदान केंद्राच्या आत ठेवण्यात येणार नाही. मतदान केंद्राने नोटीस लावायची आपल्याला. प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेरील बाजूस मतदान क्षेत्र आणि त्या मतदान केंद्रात मतदान करणाऱ्या व मतदाराच्या संबंधीचा तपशील दर्शवणारी नोटीस लावायची आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा नमुना 7 येईल मधील यादीची एक प्रत आणि शक्य असेल तेव्हा प्रत्येक उमेदवाराच्या निशाण्याचे चित्र ठळक ठिकाणी लावायचे आहे. आयोगाने निर्देश दिलेले आहेत की ज्यांची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे ते फक्त संबंधित मतदान क्षेत्रातील सर्वसाधारण रहिवाशांनी मतदारच असले पाहिजे. अशा मतदान प्रतिनिधीकडे मतदार व छायाचित्र ओळखपत्र असलेच पाहिजे. सर्व मतदान प्रतिनिधी सहज व चटकन ओळख पटवण्यासाठी मतदानाच्या दिवशी त्या व्यक्ती ठळकपणे मतदार छायाचित्र ओळख पत्र दाखवतील याची तुम्ही खात्री करून घ्यायची. तुमची पूर्वतयारी चालू असताना उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींना हजर राहता यावं यासाठी त्यांना मतदान सुरू होण्यापूर्वी कमीत कमी 1 तास अगोदर मतदान केंद्रावर हजर राहण्यास सांगा. मतदान प्रतिनिधीच्या नेमणुकीबाबत कायद्याने कोणतीही कालमर्यादा घालून दिलेली नाही. एखादा मतदान प्रतिनिधी केंद्रावर उशिरा आला तरीही मतदान केंद्रावर पुढील कामकाजात सहभागी होण्याची त्याला परवानगी देण्यात यावी. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदान केंद्रावर 1 प्रतिनिधी व 2 बदली मतदान प्रतिनिधी नेमता येतात. तथापि कोणत्याही विशिष्ट वेळी उमेदवाराच्या केवळ 1 प्रतिनिधीला मतदान केंद्रात येण्यास प्रवेश द्यावा. मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिलेल्या प्रत्येक मतदान प्रतिनिधीला एखादे परवाना पत्र किंवा प्रवेश पत्र द्यावे. या पत्राच्या आधारे त्यांना गरजेप्रमाणे मतदान केंद्रातून ये जा करता येईल. मतदानाच्या शेवटच्या 1 तासामध्ये कोणत्याही मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रातून बाहेर जाण्यास किंवा ते सोडण्यास मुभा दिली जाणार नाही. मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रामधच्या आतमध्ये मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, निंतरी संदेश इत्यादी घेऊन जाण्यास मुभा नाही. मतदान अधिकाऱ्यांना कामे नेमून देणे. पहिला अधिकारी जो आहे मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी आहे. मतदार मतदाराची ओळख ठेवण्याची जबाबदारी पहिल्या अधिकाऱ्याची आहे.
दुसरा अधिकारी पक्षाचा प्रभारी आहे. नमुना 17 मधील मतदार नोंदवायचा प्रभारी मतदाराची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेईल. प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठी देईल. मतदार नोंदवहीमध्ये मतदाराचा ओळख पुरावा नमुना नमूद करेल, उदाहरणार्थ एपिक नंबर. तिसरा अधिकारी कंट्रोल युनिटचा प्रभारी आहे. मतदार चिठ्ठी जमा करून घेणे. कंट्रोल युनिटमधील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू करेल. पहिला अधिकारी ओळख पटवून देईल. प्रथम मतदार अधिकाऱ्याकडे चिन्हांकित मतदार यादी असेल, याची ओळख पटवण्याची त्याची जबाबदारी असेल. मतदार प्रथम या मतदार अधिकाऱ्याकडे जाईल, मतदाराची तो ओळख पटवेल. भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र किंवा पुढे नमूद केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणते कागदपत्र पाहून ओळख पटल्याशिवाय मतदारास मतदान करून देऊ नये. बघूया आता ते आपण. पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड. केंद्र राज्य शासन सार्वजनिक उपक्रम अथवा कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे. बँकेचे, किसान, पोस्टाचे पासबुक. आयोगाने ज्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम निर्गमित केला असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवशीपर्यंत देण्यात आलेली सिधापत्रिका. सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे ओळखपत्र, मालमत्ता बाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खाते, शस्त्रास्त्र परवाना, कंडक्टर लायसन्स, निवृत्त कर्मचारी पेन्शन पासबुक पेमेंट, पेन्शन पेमेंट ऑर्डर, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा अवलंबिता प्रमाणपत्र. आयोगाने ज्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम निर्गमित केला असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत दिलेले रेल्वे पासचे ओळखपत्र, अपंगत्वाचा दाखला, स्वतंत्र सैनिकाचे ओळखपत्र, मतदान केंद्राध्यक्ष मतदाराची ओळख, समाधानकारकरित्या पटेल असे अन्य कोणतेही कागदपत्र, आधार कार्ड. या ठिकाणी उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधींनी दिलेली अधिकृत मतदान चिठ्ठी. सर्वसाधारणपणे प्रत्येक मतदार उमेदवार प्रतिनिधीने दिलेली अनौपचारिक ओळखपत्र घेऊन येतो. हे ओळखपत्र पांढऱ्या कागदावर असते आणि त्यावर मतदाराचे नाव येते. मतदान केंद्राचे नाव व क्रमांक असतो. या ओळखपत्र उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव ते निवडणूक चिन्ह असू नये. एखाद्या उमेदवाराने व त्याच्या पक्षाने असे ओळखपत्र जारी केले तर ते उमेदवाराचे मतदान केंद्र प्रतिनिधी त्यांना अशा प्रकार ताबडतोब थांबविण्यास सांगावे. या निवडणुकीमध्ये बूथ लेवल ऑफिसर मार्फत मतदाराच्या मतदार यादीच्या मतदार चिठ्ठ्या निवडणुकीच्या दिनांकापूर्वीच मतदारांना वाटप करण्याचे नियोजन केलेले आहेत. बहुतांश मतदार या मतदार चिठ्ठ्या येऊनच मतदानास येतील. ज्या व्यक्तीने व्यक्तीचे नाव मतदार यादीत आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधीने मतदाराच्या ओळखीचे आव्हान दिले नाही आणि तुम्हाला तो मतदार बनावट असल्याची खात्री पटली नाही तर तो ओळखपत्र घेऊन आलेला मतदार हा खरा मतदार आहे असे गृहीत धरावे. परंतु एखाद्या मतदाराच्या ओळखीबद्दल आव्हान देण्यात आले आहे आणि तुम्हाला बाह्य परिस्थितीवरूनही ती बनावट व्यक्ती मतदार दिसली तर संक्षिप्त चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. एखाद्या मतदान प्रतिनिधीने मतदाराच्या ओळखीस आव्हान देण्यास संबंधित प्रतिनिधीकडून रुपये 2 इतकी अनामत रक्कम ठेवून घ्यावी. पावतीचा नमुना जोडपत्र 8 दिलेला आहे. मतदाराची चौकशी केल्यानंतर सदर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाले सदर मतदार मतदारास मतदान करून द्यावे. मतदार खरा नसल्याचे निष्पन्न झाले व तो बोगस असल्याचे निदर्शन झाल्यास त्या व्यक्तीस मतदान करण्याची मनाई कराल अशा व्यक्तीची लेखी तक्रार करून पोलिसांच्या हवाली करायचा. सदर तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन त्या गुन्हेगारावर गुन्हा साबित होईल या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करायची आहे. तर जोडपत्र 8 आहे. आक्षेपित फीची पावती या ठिकाणी दिलेली आहे. आक्षेपित मते संक्षिप्त चौकशी. मतदाराच्या ओळखी संदर्भात आव्हान देणाऱ्याला तो मतदार खरा नाही याबद्दल पुरावा देण्यास सांगा. जर आव्हान देणारा प्रथम दिवशी पुरावा देण्यात असेल त्याचे आव्हान अमान्य करा आणि व्यक्तीच्या ओळखीबद्दल आव्हान देण्यात आले आहे त्याला मतदान करून द्या. जर आव्हान देणारा प्रथम दर्शनी पुरावा सादर करू शकला नाही तर त्या व्यक्तीला बोलवून त्याच्या विरुद्ध पुरावा फेटाळणारा पुरावा सादर करण्यास त्याला सांगा. जर तो योग्य पुरावा सादर करू शकला तर त्या मतदार
मतदान करू द्या, जर तो पुरावा सादर करू शकला नाही त्याच्याविरुद्ध दिलेली आव्हान मान्य करा. चौकशीच्या काळात तुम्ही बनावट म्हणून संशय असलेल्या मतदाराच्या शेजारच्या मतदाराकडे त्याचे खरे खोटेपणाबद्दल चौकशी. पुरावा घेताना तुम्ही आव्हान दिलेल्या व्यक्तीकडून किंवा पुरावा देणाऱ्या इतर व्यक्तीकडून शक्तीवर पुरावा घ्या. जर आव्हान खरे ठरले तर बनावट मतदारा पोलिसाला स्वाधीन करावं व तुमची त्याच्याविरुद्ध तक्रार पोलिसाला द्या. ही तक्रार तुमचे मतदान केंद्र असलेल्या भागातील पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना जोडपत्र नऊ, तर जोडपत्र नऊ या ठिकाणी दिलेले आहे. वयाच्या पुराव्याबाबतचं हे प्रतिज्ञापत्र आहे. जोडपत्र अकरा आहे भाग दोन दुबार मते. जर एखादी व्यक्ती स्वतःहून मतदार केंद्रावर जाऊन आपले मत नोंद करू इच्छिते आणि त्या ठिकाणी गेल्यावर कोणती तरी वलतीच व्यक्ती तिच्या नावे मतदान करून गेल्याची तुमची खात्री झाली तर साधारण मतदाराच्या ओळखीविषयी त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समाधानकारक मिळून त्याची ओळख पटली म्हणजे त्याला प्रदत्त दुबार मतपत्रिकेवर मतदान करण्यास मतदान यंत्रावर नव्हे. प्रत्येक मतदान केंद्रावर 20 मतपत्रिका पाठवण्यात येतील. ज्या मतदान केंद्रातील मतदान युनिटवर वापरण्यात छापून दिलेले आहे त्याचाच वापर त्यामागे प्रदत्त मतपत्रिका असा शिक्का मारून प्रदत्त मतपत्रिका म्हणून केला जातो. जर या अगोदर त्यांच्यावर सदर शब्दांचा शिक्का मारला नसता तुम्ही मतपत्रिकेच्या मागील बघून तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षराने प्रदत्त दुबार मतपत्रिका असे स्पष्ट अक्षराने लिहायला हवी. आवश्यकता भासलीच त्याचा तरच वापर करायचा. पूर्ण प्रक्रिया केंद्राध्यक्षाने करायची आहे. टेंडर बॅलेट पेपरद्वारे मतदान होते ईव्हीएमचा वापर केला जात नाही. परंतु बान पुलिस शिक्का लिफाफा इत्यादीचा वापर करायचा आहे. प्रदत्त मतपत्रिकेचा हिशेब फॉर्म 16-17C भाग 1 कलम 8 यात ठेवायला हवा. मतपत्रिका देण्यात येते मतदार संपूर्ण फॉर्म 16B मध्ये ठेवायची आहे. कलम 5 वर मतदाराचा सही अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे. अशा मतदाराला मतपत्रिकेसोबत शाही लावलेली बान पोलिसाबरोबरही स्टॅम्प द्यावा. सदर मतपत्रिका यादी 17B पाकिटात करून मतदान झाल्यास पाकिट सीलबंद करायचं आहे. 17B आहे दुसरा मतदान अधिकारी मतदानाची शाही असेल डाव्या हाताची तर्जनी पाहिल आणि त्यावर शाहीची निशाणी नाही ना याची खात्री तो करेल आणि त्याच्यावर तो शाही लावून देईल. नकाच्या मुळात आणि नकावरील कातडीवर कचरेल त्यामुळे तर्जनीवर शाहीची स्पष्ट खून राहील. 17A मतदाराची नोंद वय असेल. मतदान सुरू देण्यापूर्वी नोंद वयाच्या स्वाक्षरी अंगठ्याची ठसा घेण्याची जबाबदारी या दुसऱ्या मतदाराला. ओळख पुरावा म्हणून इपिक नंबर तो याच्यावर जोडी. मतदान नोंद वयवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा नाकारल्यास मतदान करण्यात येऊ नये. अंगठा प्रमाणित करण्याची अजिबात गरज नाही. अंधशक्त कुष्ठरोग असलेल्या मतदार जर अंगठा अथवा स्वाक्षरी करून असल्या नोंद वयाच्या जोडीदाराची स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा घ्या. वोटर स्लिप देण्याची जबाबदारी मतदान क्रमांक अधिकारी वंचित राहील. मतदार नोंद वय आहे मतदाराचा नंबर आहे ओळखीचा पुरावा काय दिला आहे मतदाराची अंकाचा ठसा किंवा सही आहे. शाई कशी लावायची ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्याला जर तर्जनीच नसेल तर डाव्या हाताच्या कोणत्याही गटावर शाई लावायची. डाव्या हाताला बोटच नसतील तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीची. तर्जनी नसेल तर्जनीनंतरच्या कोणत्याही बोटावर लावायच्या. जर बोटच नसतील तर डाव्या अथवा उजव्या हाताच्या धोटक्यावर लावायचे. तिसरा मतदान वोटर स्लिप जमा करून घेईल. शाई लावलेली पाहून घेईल. मतदान यंत्राच्या नियंत्रण विभागातून उचित बटन दाबून बॅलेट सोडेल आणि नियंत्रण 3 नंबरच्या अधिकाऱ्याकडे असेल. मतदारास आपले मत नोंदविणे शक्य हवे म्हणून बॅलेट बटन दाबावे. म्हणजे मतदान कक्षात ठेवलेले मतदान युनिट मत नोंदविण्यासाठी तयार होईल. तिसरा मतदान अधिकाऱ्याने बॅलेट बटन दाबल्यानंतर बिझी लाल दिवा लावे आणि मतदान केल्यानंतर हिरव्या रंगाचा दिवा पेटेल. मतदान युनिटवरील त्याच्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव व चिन्ह समोर असलेल्या निळ्या रंगाचे बटन दाबून मत नोंदवेल. ज्या मत बटन दाबेल त्या मत उमेदवाराच्या लाल रंगाचा दिवा पेटेल आणि मतदान युनिटवरील हिरव्या रंगाचा दिवा बंद होईल. मी पावाजी
आणि मतदान युनिटवरील उमेदवाराचा लाल दिवा आणि नियंत्रण युनिटवरील विजयी लाल दिवस देखील बंद होईल. तर इथपर्यंत आपण जबाबदाऱ्या पाहिलेल्या आहेत, तर या पुढचं जबाबदारी आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. नवीन विषयासह भेटूच तोपर्यंत.